नमस्कार, मी अनंत कौशल्य. आज मी तुम्हाला केमिस्ट्री हा सब्जेक्ट शिकवणार आहे. ओके, तर व्हॉट इज केमिस्ट्री? तर केमिस्ट्री काय असते बघा, केमिस्ट्री का प्रकारची ब्रांच ऑफ सायन्स. ओके, काय का प्रकारची ब्रांच ऑफ सायन्स? डील स्टडी विथ केमिकल अँड कंपाऊंड, दे कॉल्ड एज केमिस्ट्री. ओके, तर केमिस्ट्री मध्ये पाच ब्रांच येत असतात. ओके, सॉर नो, यस सर. तर या पाच ब्रांच पैकी आज आपण ऑर्गेनिक केमिस्ट्री ब्रांच असते, त्या ऑर्गेनिक केमिस्ट्रीचा आपण अभ्यास करणार आहोत. कोणती ब्रांच आहे ती? आज आपण अभ्यास करत बघा, ऑर्गॅनिक केमिस्ट्री. कोणती केमिस्ट्री? ऑर्गॅनिक केमिस्ट्री. कोणती? ऑर्गॅनिक केमिस्ट्री. तर बघा, ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय असते बघा, ऑर्गॅनिक केमिस्ट्री का प्रकारची ब्रांच ऑफ काय केमिस्ट्री. तर ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय आणि यामध्ये आपला कोणता अभ्यास करायचा असतो, आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे महत्व काय असतं, किंवा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा उपयोग आपण कोठे कोठे करतो, याचा संपूर्ण आपला आज अभ्यास करायचा आहे. आर यस ऑर नो? यस सर. तर बघा, व्हॉट इज ऑर्गॅनिक केमिस्ट्री? आपण डेफिनेशन बघा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची. बघा, इट इज अ ब्रांच, इट इज अ ब्रांच म्हणजे काय प्रकार शाखा कोणाची बघा, इट इज अ ब्रांच ऑफ, इट इज अ ब्रांच ऑफ केमिस्ट्री, इट इज अ ब्रांच ऑफ केमिस्ट्री डील. ओके, डील स्टडी, डील स्टडी विथ कार्बन, कार्बन अँड कार्बन कंपाऊंड, काढून घेऊ नो, कार्बन अँड कार्बन कंपाऊंड. ओके, कार्बन अँड कार्बन कंपाऊंड, दे कॉल्ड एज कोणती केमिस्ट्री? दे कॉल्ड एज ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आर यस ऑर नो? यस सर. काय बघा, ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे इट इज अ ब्रांच ऑफ केमिस्ट्री, डील स्टडी विथ कार्बन अँड कार्बन कंपाऊंड, दे कॉल्ड एज ऑर्गॅनिक केमिस्ट्री. अरे हा या ना, तर अशी केमिस्ट्रीची ब्रांच, किंवा ब्रांच मध्ये आपण कोणता अभ्यास करतो, तर फक्त आणि फक्त कार्बन अँड कार्बन कंपाऊंड अभ्यास करतो, दे कॉल्ड एज ऑर्गॅनिक केमिस्ट्री. बघा, आपल्याला माहिती की बघा, प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं बेसिक युनिट, बेसिक युनिट काय असतं? सेल असतो. ओके, सेल इज द बेसिक युनिट ऑफ लाईफ, किंवा फंक्शनल अँड स्ट्रक्चरल युनिट ऑफ लाईफ, दे कॉल्ड एज सेल. परंतु जर आपला ब्रह्मांडात संपूर्ण जगाबद्दल कोणी विचारलं काय मूलभूत घटक कोणता, किंवा सर्वात पहिला घटक कोणता, तर त्याचं उत्तर आहे कार्बन. सर, ओके, कार्बन इज द बेस ऑफ लाईफ. ओके, कार्बन पासून संपूर्ण ब्रह्मांड तयार झालेलं आहे. अरे हा या ना, हा सर, काय म्हणलं मी? कार्बन पासून संपूर्ण ब्रह्मांड तयार झालंय, आणि या कार्बनचा आपण आज अभ्यास करणार आहोत. प्रत्येक गोष्टीमध्ये कार्बन असतं, आपल्या डीएनए मध्ये सुद्धा कार्बन असतं. अरे हा यस ऑर नो? यस सर. तर या कार्बनचा आज आपला अभ्यास करायचा आहे, म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा आपला आज अभ्यास करायचा आहे. ओके ओके सर. बघा, आपण काही कार्बनचे कंपाऊंड घेऊ, म्हणजे हायड्रोकार्बन कंपाऊंड असतो बघा. हायड्रोकार्बन म्हणजे असा पदार्थ की जो पदार्थ फक्त आणि फक्त कार्बन आणि हायड्रोजन पासून बनतो, त्या पदार्थाला आपण हायड्रोकार्बन असं म्हणतो. काय म्हणतो रे? आपण त्या पदार्थाला हायड्रोकार्बन असं म्हणतो. एक्झाम्पल कोणता असतं त्याच? त्याच एक्झाम्पल असतं मिथेन, CH4, द फर्स्ट अल्केन. सर, अरे हा या ना, कोणता अल्केन? डाऊन की नो, फर्स्ट अल्केन. यस ऑर नो? CH4 मिथेन, सिंगल बॉन्ड इज प्रेझेंट. कार्बन कार्बन कोणता बॉन्ड आहे? सिंगल बॉन्ड इज प्रेझेंट. दे कॉल्ड एज सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कंपाऊंड. एक्झाम्पल कोणतं? अल्केन. आणि फर्स्ट अल्केन कोणता आहे? सर, फर्स्ट अल्केन मिथेन आहे. डिस्कवर बाय अलेक्झांडर होल्टा. सर, कोणते? डॉक्टर अलेक्झांडर होल्टा शास्त्रज्ञाने काय केलं? मिथेन नावाचा गॅस डिस्कवर केला. ह्या गॅसचा उपयोग आपण एलपीजी सिलेंडर मध्ये करतो. कोठे करतो? एलपीजी सिलेंडर मध्ये करतो. इट इज द फर्स्ट हायड्रोकार्बन. कारण यामध्ये एक हायड्रोजन आणि एक, सॉरी, एक कार्बन आणि चार हायड्रोजन आहेत. हा पदार्थ कार्बन आणि हायड्रोजन पासून बनलाय, यासाठी या कार्बनला आपण, या पदार्थाला काय म्हणतो, या सबस्टन्सला आपण म्हणतो हायड्रोकार्बन. आणि हायड्रोकार्बनची एक मोठी ब्रांच असते, त्याचा आपला 11th class मध्ये किंवा 10th class मध्ये अभ्यास असतो. येस ऑर नो? तुम्ही सर्वांचा अभ्यास केला असण किंवा करणार आहात. ओके, तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करा. ओके, मिथेन काय? आपला मिथेन इज अ फर्स्ट अल्केन आणि एका प्रकारचा हायड्रोकार्बन आहे, कारण त्या दोन पदार्थ आहेत. कोणते? कार्बन आणि हायड्रोजन. तर कार्बनच्या स्टडीला आपण काय म्हणतो? तर आपण कार्बनच्या अभ्यासाला म्हणतो ऑर्गॅनिक केमिस्ट्री. अरे येस ऑर नो? येस सर. ही एका प्रकारची चौथी ब्रांच आहे. कशाची? चौथी ब्रांच काय? केमिस्ट्री, फोर्थ ब्रांच ऑफ केमिस्ट्री. या केमिस्ट्री पाच ब्रांच असतात बरं,
परंतु आपण सगळ्यात अभ्यास वेगवेगळा करत असतो आणि त्याच प्रकारे आपण आज अभ्यास करतो कशाचा, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा. ओके, ऑर्गॅनिक म्हणजे काय? तर ऑर्गॅनिक म्हणजे सेंद्रिय. ओके, सेंद्रिय म्हणजे ते लॅबोरेटरी मध्ये तयार होत नसतं, ते नेचर मध्ये सापडतं, त्याला आपण सेंद्रिय रसायनशास्त्र असं म्हणतो, म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्री असं म्हणतो. क्लिअर ना? क्लिअर सर. तर आता बघा, आपण एक पेपर सॉल्व्ह करणार आहोत केमिस्ट्रीचा, म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्री पेपर आपल्याकडे आहे, तो आज आपण सॉल्व्ह करणार आहोत. ओके सर, नो यस सर. बरा, गिव कॉमन अँड आयुपीएससी नेम ऑफ फॉर फॉलोइंग कंपाऊंड. ओके, तर आपल्याला खाली काय कंपाऊंड दिले आहेत बघा, त्याचे आपला आयुपीएससी नेम आणि कॉमन नेम आपला लिहायचे आहेत. काय लिहायचं? आपला कॉमन नेम आणि आयुपीएससी नेम त्या कंपाऊंड काय असेल ते आता आपण लिहायचं आहे. बघा, सर्वात पहिल्यांदा आपल्याला हा द्या कंपाऊंड, हा त्या कंपाऊंड बघा, हे त्या कंपाऊंड स्ट्रक्चर आहे. या कंपाऊंडचं नाव काय, म्हणजे कॉमन नेम काय आणि आयुपीएससी नेम काय, म्हणजे ग्रामीण भागामध्ये नाव काय आणि शहरी भागामध्ये नाव काय, हे आता आपल्याला लिहायचं आहे. सॉर नो, तर बघा काय डॉंकी नो, ठीक आहे. हे अल्काइल ग्रुप आहे. ओके, तर एक अल्काइल ग्रुपला कोणता ग्रुप आठायचे, एक अल्काइल ग्रुपला दुसरा हायड्रोक्झिलिक ग्रुप आठायचे, म्हणजे याला आपण अल्कोहोल असं म्हणतो. कोणता डॉंकी? हा एका प्रकारचा अल्कोहोल आहे. ओके, कोणता अल्कोहोल आहे, परंतु कोणता अल्कोहोल आहे? आपण शिकलो एक कार्बनचा कोण असतो, एक कार्बनचा असतो मिथेन. तर आपण याला याचं नाम लिहू बघा, मिथेनॉल. कोणता नॉल डॉंकी? मिथेनॉल इज अ आयुपीएससी ऑफ दिस कंपाउंड. कोणता नेम आहे? मिथेनॉल इज आयुपीएससी नेम. ओके, त्याचं कॉमन नेम काय असं, काय कॉमन नेम याचा असं बघा, मिथाईल अल्कोहोल. कोणता अल्कोहोल रे? मिथाईल अल्कोहोल. अरे हा या ना, कोणतं डॉंकी नो, मिथाईल अल्कोहोल. कारण त्यामध्ये एक मिथेन ग्रुप आठायचे, म्हणजे एक अल्काइल ग्रुप आठायचे आणि त्या दुसरा हायड्रोक्झिलिक ग्रुप अटॅच झालाय, म्हणजे झालं मिथाईल अल्कोहोल इज अ कॉमन नेम. बट आयुपीएससी ऑफ दिस कंपाऊंड मिथेनॉल. अरे क्लिअर आहे ना? क्लिअर सर. घुस गा दिमाग में, घुस गया सर हमारे दिमाग अच्छी तरह से, घुस गाते रे, घुस गया सर. चलो, सेकंड कंपाउंड कौन सा? देखो बबुआ जी का नाम तुम बताओ लो, क्या होता है ये कंपाउंड? बबुआ जी सो इथा इथे. ओके, इज द कारण बोलते हैं अल्काइल ग्रुप. बोलते क्या? अल्काइल ग्रुप को कौन सा ग्रुप आटे? हाइड्रोक्सिलिक ग्रुप आटे. कंपाउंड का अपना कार्ड आयुपीएससी कॉमन नेम आपल्याला ते लिहायचं आहे. त्याचा आयुपीएससी कोण असतो? दोन कार्बनचा कोण असतो? इथेन असतो. म्हणजे याच येईन बघा, आयुपीएससी का इथेनॉल. कोणतं नॉल डॉंकी? इथेनॉल इज काय? आयुपीएससी नेम आहे सर. कोणतं नेम आहे? आयुपीएससी नेम ऑफ दिस कंपाउंड इथेनॉल. बट कॉमन नेम काय असणार याच? कॉमन नेम असणार याच इथाइल अल्कोहोल. कोणतं? इथाइल अल्कोहोल. अरे हा या ना, कोणतं अल्कोहोल? इथाइल अल्कोहोल is a common name of this compound. Clear na? Clear sir. Okay, chhap liya tumne? Chhap liya. Chalo, aur second question kya hua? How is alkyl halide converted into alcohol by using, how will you prepare ethanol from alkyl halide? Manje apla alkyl halide cha kay karayche? Alcohol tayar karayche ahe kiwa अल्काइल हॅलाइड पासून आपला अल्कोहोल तयार करायचा आहे, तर तो कसा तयार करायचा? तर व्हॉट इज अल्काइल हॅलाइड? अल्काइल काय असतं बघा, आर एक्स म्हणजे असतं अल्काइल हॅलाइड. व्हॉट इज आर? आर म्हणजे असतं अल्काइल ग्रुप. कोणता ग्रुप रे? अल्काइल ग्रुप असतो हा. कोणता ग्रुप असतो रे? अल्काइल ग्रुप असतो. आर म्हणजे अल्काइल ग्रुप. एक्स म्हणजे काय असतं? एक्स म्हणजे असतं हॅलोजन सर. कोणता डॉंकी जन? हॅलोजन असतो. कोणता जन रे? 17 ग्रुप एलिमेंट. येस ऑर नो? 17 ग्रुप एलिमेंटला आपण हॅलोजन असं म्हणतो आणि हॅलोजनला एक्स असं संबोधतात. त्याचा फर्स्ट ग्रुप कोणता असतो? एक्स असतो. ओके, तर आर एक्स काय असतं बघा? आर एक्स असतं बघा अल्काइल. ते असतं बघा अल्काइल हॅलाइड. तर या अल्काइल हॅलाइड पासून आपला अल्कोहोल तयार करायचंय. काय तयार करायचंय? आर एक्स पासून आपला आर ओ एच तयार करायचंय, म्हणजे आपला अल्कोहोल तयार करायचंय. तर कृपया बघा, बघा आर एक्स, आर एक्स प्लस सोडियम हायड्रोक्साईड इज अ बेस. ओके, सोडियम हायड्रोक्साईड एका प्रकारचा बेस आहे. ओके, सोडियम हायड्रोक्साईड तयार कसं होतं बघा, जेव्हा आपण सोडियमची रिएक्शन ही वॉटर सोबत करतो. ओके, सोडियम प्लस वॉटर गिव राईज टू सोडियम हायड्रोक्साईड. अरे क्लिअर ना? क्लिअर सर. तर बघा, आपण रिएक्शन करायची. ओके,
बघा आर एच म्हणजे अल्कल हॅलाइड प्लस सोडियम हायड्रोक्साइड इन द प्रेझेन्स ऑफ हीट गिव राइज टू काय इथं तयार होतं बघा आर ओ एच आणि बाहेर पडतं एका प्रकारचं सॅल्ट त्याला आपण काय म्हणतो त्याला आपण एनएसीएल असं म्हणतो किंवा एन एच असं म्हणतो ओके एक्स म्हणजे काय का प्रकार एक्स म्हणजे एका प्रकारचा हॅलोजन आणि क्लोरीन एका प्रकारचा हॅलोजन असतो आणि ज्या ग्रुपला क्लोरीन अटॅच होतो त्याला आपण सॅल्ट असं म्हणतो क्लिअर ना क्लिअर सर बघा आता रिएक्शन बघू ओके मेन रिएक्शन आपण घेतलं बघा काय इथाइल क्लोराईड इज अ अल्काइल हॅलाइड ओके इथाइल क्लोराइड प्लस सोडियम हायड्रोक्साइड कोणतं हायड्रोक्साइड ओके सोडियम हायड्रोक्साइड हिटेड गिव राइज टू सी एच थ्री सी एच टू ओ एच ओके इज इथेनॉल ओके इथेनॉल तयार होत क्लिअर ना इथेनॉल इज आयुपीएसी नेम प्लस एनएसीएल सोडियम क्लोराइड म्हणजे आपलं मीठ हे बाहेर निघत दे कॉल्ड एज अल्काइल हॅलाइड कन्वर्ट टू अल्कोहोल दे कॉल्ड एज रिएक्शन इज ऑर नो म्हणजे प्रिपरेशन रिएक्शन ऑफ अल्कोहोल अँड केमिकल रिएक्शन ऑफ अल्काइल हॅलाइड असते याला आपण ऑर्गेनिक केमिस्ट्री असं म्हणतो ओके यानंतर जे चॅप्टर आहे आपला तो आपण नंतरच्या क्लासमध्ये पाहूया धन्यवाद रामकृष्ण हरी